नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीये का? उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होतोय? पैसा घरात आला की लगेचच निघून जातो? उत्पन्न खूपच कमी झाले आहे? तर अजिबात घाबरू नका, कारण जेथे अपाय आहेत तेथेच तर उपाय आहेत, जेथे अडचण तेथे समाधान। जीवनात सर्व बाबतीत सुखी असा मनुष्य असू शकत नाही, प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतातच। या अडचणींना अगदी साधे व सोपे उपाय करून आपण दूर करू शकतो। मित्रांनो, आज मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे जे तुम्ही बुधवारी करू शकता। सप्ताहातील बुधवार हा श्री गणेशांचा वार म्हटला जातो आणि श्री गणेशांना सर्व दुःखाचे निवारण करणारे मंगलमूर्ती म्हटले जाते। हिंदू धर्मात सर्व पूजेमध्ये आद्य पूजेचा म्हणजेच सर्वात आधी पूजनाचा मान श्री गणेशांना आहे। श्री गणेशांना भौतिक, दैहिक व आध्यात्मिक कार्याच्या पूर्ततेसाठी सर्वात आधी पूजले जाते, म्हणूनच बाप्पांना मंगलमूर्ती म्हटले जाते। बुधवारी जर श्री गणेशांचे विधिवत व श्रद्धाभावनेने पूजन केले तर सर्व प्रकारच्या इच्छा व मनोकामनांची पूर्ती होते। तसेच आपल्या कुंडलीत बुधग्रह जर अशुभ स्थितीत असेल तर बुधवारच्या पूजनाने तो ग्रहही शांत होतो। चला तर पाहूयात की बुधवारी श्री गणेशांना प्रसन्न करून घेण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत, ज्यामुळे आपल्या सर्व अडचणी व दुःखांपासून आपली सुटका होईल। पहिला उपाय, जर तुमच्या घरात खूप निगेटिव्ह ऊर्जा भरलेली आहे, तुम्ही त्यासाठी कितीतरी उपाय केले परंतु त्याचा काहीही उपयोग होत नसेल, तर बुधवारी आपल्या घरात श्री गणेशांची पांढऱ्या रंगाची मूर्ती आणून तिची स्थापना करावी। असे केल्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाईल व इतर वाईट ऊर्जा वाईट शक्तींचाही आपल्या घरावर प्रभाव पडणार नाही। आणि नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर पडल्याने आपली जी कामे अडून पडली होती ती व्यवस्थित मार्गी लागतील। दुसरा उपाय, जर कितीही कष्ट करून तुम्हाला तुमचे त्याचे समाधान होईल इतके उत्पन्न मिळत नसेल, तर बुधवारी गणपती बाप्पांचे विधिवत पूजन करून गुळ व तुपाचा नैवेद्य ठेवावा। पूजन झाल्यानंतर तो गुळ व तूप गायीला खाऊ घालावे, यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल, तुमच्या उत्पन्नात वाढ होईल। तिसरा उपाय, जर तुमच्या घरात नेहमी वादविवाद व भांडणे होत असतील ज्यामुळे घरातले वातावरण अशांत होऊन घरात सुख व शांतता लाभत नसेल, तर बुधवारी श्री गणेशांची दुर्वांनी प्रतिकात्मक मूर्ती बनवावी व ती आपल्या देवघरात स्थापित करावी आणि दररोज या दुर्वा गणेशाचे विधिवत पूजन करावे। यामुळे तुमच्या घरातील भांडण तंटे व वादविवाद थांबून घरात शांततेचे वातावरण निर्माण होईल व सुखशांतता लाभेल। चौथा उपाय, जर तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्टीत अडचणी येत असतील, प्रत्येक कामात अडथळा येत असेल व काही केल्या अडचणी कमीच होत नसतील, तर बुधवारी एखाद्या हत्तीला हिरवा चारा खाऊ घालावा आणि गणपती मंदिरात जाऊन श्री गणेशांना आपल्या अडचणी सांगून त्या निवारण होण्यासाठी प्रार्थना करावी। प्रयत्न करावा की हिरवा चारा हत्तीलाच द्यावा, परंतु जर हत्ती नसेल तर तुम्ही गायीलाही हा चारा देऊ शकता। यानंतर थोड्याच दिवसात तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर झालेल्या असतील। पाचवा उपाय, बुधवारी सकाळी स्नान झाल्यानंतर एका काशाच्या ताटात चंदनाच्या लेपाने ओम गणपतये नमः हा मंत्र लिहावा आणि त्याच्यावर 5 बुंदीचे लाडू ठेवावेत व ते ताट गणपती मंदिरात दान करावे। या उपायामुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यता निर्माण होते। सहावा उपाय, बुधवारी स्नान वगैरे कामातून निवृत्त होऊन जवळ असलेल्या गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना 21 गुळाच्या छोट्या छोट्या भेल्या अर्पण कराव्यात, त्यांच्यावर दुर्वा ठेवाव्यात, त्यानंतर थोडेसे गुळ व तूप घेऊन गायीला खायला द्यावे। हा उपाय केल्याने धनसंबंधी अडचणीचे निवारण होते। सातवा उपाय, जर तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर बुधवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर श्री गणेशांना गुळ व शुद्ध तुपाचा नैवेद्य दाखवावा, असे केल्याने लवकरात लवकर लाभ होतो। आठवा उपाय, शास्त्रांमध्ये श्री गणेशांचा अभिषेक करण्याचाही विधी सांगितला गेला आहे। बुधवारी श्री गणेशांचा अभिषेक केल्यास त्याचा विशेष असा लाभ आपल्याला मिळतो। हा अभिषेक शुद्ध पाण्याने करावा, त्याबरोबरच गणपती अथर्व शीर्षाचेही पठण करावे।
त्यानंतर माव्याचे लाडू नैवेद्याला ठेवून प्रसाद म्हणून वाटून द्यावेत. नववा उपाय, बुधवारी एखाद्या गणपती मंदिरात जाऊन जे आपल्याला शक्य आहे अशा वस्तूंचे दान करावे. दान केल्याने आपल्या पुण्यात वाढ होते व श्री गणेशांचीही कृपा आपल्यावर होऊन ते प्रसन्न होतात. जर तुमच्या कुंडलीत बुध ग्रह अशुभ स्थितीत असेल तर या दिवशी पूजन केल्यास तोही शांत होतो. श्री गणेश हे सर्व दुःखांचे हरण करणारे आहेत, म्हणूनच त्यांना दुःख हरता असे म्हटले जाते. जर श्री गणेश आपल्यावर प्रसन्न झाले तर ते आपल्या सर्व इच्छा व मनोकामनांची पूर्ती करतात. प्रत्येक पूजेत सर्वात आधी श्री गणेशांचेच पूजन केले जाते. हे उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व दुःख व अडचणींपासून मुक्त होऊ शकता. हे उपाय खूपच चमत्कारिक उपाय आहेत. बुधवारी हे उपाय केल्याने श्री गणेश खूप लवकर प्रसन्न होतात व आपल्याला सुख समाधान शांतता व ऐश्वर प्रदान करतात. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.